रुक्मिणी मातेच्या मूर्तीची झीज होते आणि याच पार्श्वभूमीवर नीलम गोरेंच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडले. यावेळी मंदिर समितीचे सर्व सदस्य, जिल्हाधिकारी तसंच पुरातत्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. रुक्मिणी मातेच्या पायांची झीज रोखण्यासाठी भारतीय पुरातत्व आणि महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाला तातडीनं बोलावून मूर्तीचं संवर्धन करावं, तसंच मूर्तीची झीज का होते त्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील याचा प्रस्ताव तज्ञांकडून घ्यावा आणि त्याची अंमलबजावणी करण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या. हे पाहावं लागणार आहे, त्यासाठी आज महत्वाची बैठक पार पडलेली आहे. पण पाहतोय पंढरपूरमधील रुक्मिणी मातेच्या मूर्तीची झीज होते आणि याच पार्श्वभूमीवर नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली. यावेळी मंदिर समितीचे सर्व सदस्य, जिल्हाधिकारी तसंच पुरातत्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. रुक्मिणी मातेच्या पायांची झीज रोखण्यासाठी भारतीय पुरातत्व आणि महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाला तातडीनं बोलावून मूर्तीचं संवर्धन करावं, तसंच मूर्तीची झीज का होते यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील याचा प्रस्ताव तज्ञांकडून घ्यावा आणि त्याची अंमलबजावणी करण्यात यावी अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता यावर काय नेमक्या उपाययोजना करण्यात येणार आहेत, मूर्तीची झीज कशी रोखण्यात येईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आपण पाहतोय या दृश्यांमध्ये देखील आपण पाहू शकतो हा वज्रलेप मूर्तीवरून निघालेला आहे, त्यामुळे त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी मंदिर समितीचे सर्व सदस्य, जिल्हाधिकारी आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडलेली आहे. या मूर्तीची तातडीनं संवर्धन करण्याच्या सूचना सध्या देण्यात आलेल्या आहेत. वीरेंद्र उत्पात आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वीरेंद्र, रुक्मिणी मातेच्या मूर्तीची झीज होते आणि त्याच पार्श्वभूमीवर खरं तर ही आज बैठक बोलावण्यात आली होती. नेमकं बैठकीमध्ये काय झालं, कोण कोण उपस्थित होते आणि यापुढे काय उपाययोजना करण्यात येणार आहेत? उपसभापती नीलमताई गोरे यांच्याशी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य अशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही मीटिंग होती. डॉक्टर नीलमताई गोरे यांचं पंढरपूर आणि विठ्ठल मंदिर हा आस्थेचा विषय आहे. पंढरपूर हे त्यांचं आगळं आहे आणि पहिल्यापासून विठ्ठल भक्त असल्या कारणाने वेळोवेळी त्यांनी पंढरपूरच्या मंदिरासाठी सूचना केलेल्या आहेत, निधी आणण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि पंढरपूरच्या विषयाबद्दल त्यांना एक विशेष आस्था आहे. परंतु आता नुकताच पदस्पर्श दर्शन झालं आणि निदर्शनास आलेलं आहे की वज्रलेप निघतो आहे आणि त्या वज्रलेप निघाल्यामुळे त्यांनी तातडीने ही बैठक बोलवली होती आणि परत एकदा वज्रलेप करायचा अशी सकारात्मक चर्चा झालेली आहे. परंतु ही तात्पुरती मलमपट्टी करण्यात येते का असा प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहे. कारण याच्या आधी 4 वेळा हा वज्रलेप करण्यात आला होता, परंतु तो आता वज्रलेप हे हा पूर्णपणे त्याने ही समस्या निराकरण होत नाहीये. पुरातत्व विभागाने ज्या काही सूचना केलेल्या आहेत विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला की गाभाऱ्यातले ग्रॅनाइट काढायला सांगितलेलं आहे. सोबत जोडले राहा, आपण पाहतोय खर तर उपाययोजनांची अंमलबजावणी करावी असे सूचना अशा देण्यात आलेल्या आहेत. त्या ठिकाणी असलेल्या रुक्मिणी मातेच्या मूर्तीला त्यांच्या पायावरचा वज्रलेप निघाल्याची बातमी वाचली. राज्य सरकारने याच्यासाठी DPR मंदिर समितीने दिलेला आहे, त्याला मान्यता दिलेली असून त्यासाठी निधीची तरतूद देखील या अर्थसंकल्पात केलेली आहे. अशा वेळेला त्याच्या DPR मध्ये असणाऱ्या तरतुदी आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीला जी काही झीज झाली आहे त्या दोन्हीच्यामध्ये कशा प्रकारनी आपल्याला संवर्धन करता येईल, त्याची अंमलबजावणी DPR ची कशी करता येईल आणि त्यानुसार काय सुधारणा भाविकांच्या श्रद्धेला कुठली बाधा न पोचता अंमलात आणता येण्यात येतील याच्याबद्दल आज मी बैठक आयोजित केली होती आणि त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी सोलापूर श्री शंभरकर आणि मंदिर समितीचे श्री गहिनीनाथ महाराज आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी हे सर्वजणांना त्याला निमंत्रित केलेलं होतं. आणि बैठकीमध्ये असं ठरलं
की विशेषतः मूर्तीची पायाची जी झीज झालेली आहे त्याच्याबद्दल पुरातत्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ताबडतोब जाऊन तिथे लवकरात लवकर स्वतःचा अहवाल द्यावा आणि तोपर्यंत आधीच्या ज्या सूचना केलेल्या होत्या त्याच्यानुसार मंदिरातलं तापमान व्यवस्थित। तर आपण पाहतोय त्रुक्मिणी मातेच्या मूर्तीची झीज होते आणि त्यावरच उपाययोजना आता करण्यात येणार आहेत। वीरेंद्र उत्पात आपले प्रतिनिधी जोडले गेले होते। वीरेंद्र धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणांचा वज्रलेप निघाल्यामुळे मंदिर प्रशासनाची चिंता वाटली। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीचं संवर्धन करण्यासाठी पुरातत्व विभागानं 2 वर्षांपूर्वी वज्रलेप केला होता, मात्र रुक्मिणी मातेच्या मूर्तीची झीज होत असल्याचं समोर आलंय। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात वर्षभर भाविकांची गर्दी असते। जीवनात एकदा तरी विठ्ठल रखुमाईचं याची देही याची डोळा दर्शन घ्यावं अशी प्रत्येक भाविकाची इच्छा असते। म्हणूनच आषाढी कार्तिकेला पंढरपुरात चंद्रभागेच्या तीरावर भाविकांचा महापूर येतो। लाखो भाविक विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीला चरणस्पर्श करून तिचं दर्शन घेतात, पण त्यामुळे मूर्तीची झीज होण्याची शक्यता निर्माण होते। कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढतीये, मात्र वज्रलेप निघाल्यामुळे रुक्मिणी मातेच्या पुरातन मूर्तीची झीज होऊ लागली आहे। त्यामुळे आता रासायनिक पद्धतीनं वज्रलेप करण्याऐवजी प्राचीन आयुर्वेदिक पद्धतीनं वज्रलेप करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। मंदिर समितीने ज्यावेळेस वज्रलेप करायचा होता त्यावेळेस शास्त्र आगम जाणणारे आयुर्वेद हे जाणणाऱ्यांचे बैठक घेणे अत्यंत महत्त्वाचं होतं, तसेच पुरातत्व विभागाने दिलेले काही निर्देश होते ते देखील पाळणं महत्त्वाचं होतं, परंतु ते कोणतेही निर्देश वगैरे न पाळल्यामुळे मंदिर समितीकडून रासायनिक प्रक्रिया केली गेली आहे आणि त्यामुळे सकृत दर्शने आपल्यास हे दुष्परिणाम दिसत आहे। रुक्मिणी मातेच्या पुरातन मूर्तीचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी पुरातन विभागानं 2 वर्षांपूर्वी वज्रलेप केला होता। कोरोना काळात देवाचं पदस्पर्श दर्शन बंद असतानाही वज्रलेप निघाल्याचं आढळून आलं, पण त्यामुळे पदस्पर्श दर्शन बंद न करता यावर लवकरात लवकर उपाय करण्याची मागणी वारकरी संप्रदायानं केली आहे। जो वज्रलेप केला गेलेला आहे तो अभ्यास पूर्ण केलेला नाही, म्हणून थोडासा कुठेतरी वारकरी संप्रदायाच्या भावना अशा होत आहेत की हा वज्रलेप ज्या रासायनिक पद्धतीनं केला जातो आहे तो थोडासा आयुर्वेदिक पद्धतीनं करून बघावा आणि त्यातून त्या मूर्तीचं संवर्धन व्हावं। रुक्मिणी मातेच्या मूर्तीचा वज्रलेप निघाल्यामुळे भाविकांमध्ये नाराजी आहे, तर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं मूर्ती संवर्धनाकरता आजवर कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या नसल्याचा आरोप विठ्ठल रुक्मिणी मंदिर बचाव समितीकडून करण्यात आलाय। या प्रकरणी मंदिर समितीला न्यायालयात खेचणार असल्याचं हभप रामकृष्ण महाराज वीर यांनी सांगितलंय। पांडुरंगाचं आणि रुक्मिणीचं दुःख सुद्धा या समितीला कळत नाही आणि आम्हाला असं वाटतंय की आता समितीला सरळ भाषेमध्ये कुठली कळत नाही, त्यामुळं त्यांनी जे कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे या कर्तव्यामध्ये कसूर केलेले आहे त्यांना शर्टाला धरून कोर्टामध्ये खेचण्याची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे आणि वारकरी संप्रदाय या संदर्भातील कायदेशीर सल्ला घेत आहे। पंढरपूर मधील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती पुरातन आहे, तसंच हजारो वर्षांपासून पदस्पर्श दर्शनाची इथं परंपरा आहे। या पार्श्वभूमीवर अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून मूर्तीच्या संवर्धनाकरता तातडीनं पावलं उचलण्याची आवश्यकता आहे। वीरेंद्र सिंह उत्पात सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर।